शेतमालाची विक्री करण्यावरील निर्बंध शासनानं उठवले आहेत त्यानुसार आता शेतकऱ्याला आपला शेतमाल कोणत्याही बाजारपेठेत आणि कोणत्याही व्यापाऱ्याला विक्री करता येणार आहे नव्या धोरणामुळे बाजार समितीच्या अस्तित्वालाच धोका पोहोचणार आहे तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचीही फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही कडक निर्बंध असतानाही काहीजण बँकांना कोट्यावधी रुपयांचा सुना लावतात शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यक्तीनं शेतकऱ्याचे पैसे दिले नाहीत तर वसुलीची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय केंद्र सरकारनं शेतीमाल विक्रीवरील बाजार समित्यांचं नियमन रद्द केलंय त्यानुसार आता शेतकऱ्यांना कुठंही शेतीमालाची विक्री करता येणार आहे केंद्र सरकारच्या या आदेशाची जशीच्या तशी अंमलबजावणी करू नये अशी मागणी राज्यातील बाजार समित्या आणि अडत व्यापाऱ्यांनी केली होती मात्र राज्याच्या पणन विभागानं बाजार समित्यांची मागणी धुडकावत नवा कायदा लागू करण्याचा निर्णय घेतलाय पणन संचालक सतीश सोनी यांनी या संबंधीचे आदेश लागू केलेत महाराष्ट्रामध्ये तीनशे सात कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि आहेत शेतीमाल विक्री व्यवहारात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी बाजार समित्यांमार्फत नियंत्रण ठेवलं जायचं त्या बदल्यात बाजार समितीला एक टक्के सेस मिळतो नव्या धोरणामुळे बाजार समिती सेसच्या रकमेला मुकणार आहे उत्पन्नाचा एकमेव मार्ग असलेला सेस मिळाला नाही तर बाजार समित्यांचं अस्तित्व संपणार आहे कर्मचाऱ्यांचा पगार भागवण्यासाठी सुद्धा बाजार समितीकडे पैसे उपलब्ध होणार नाहीत बाजार समितीमध्ये शेतीमाल आल्यानंतर त्याचे सौदे काढले जातात सौदे झाल्यानंतर अडत व्यापारी संबंधित शेतकऱ्याला त्याच्या मालाचे पैसे देतात आणि अडत व्यापारी हाच माल पुढं उधारीवर विकत असतात शेतमाल नियमन मुक्त केल्यानं संपूर्ण व्यापारावर कुणाचंच नियंत्रण राहणार नाही ना एखाद्या व्यापाऱ्यानं शेतमाल खरेदी करून शेतकऱ्यांचे पैसे बुडवले तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय